नमस्कार, मी कृष्णाई कजने माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला हिरव्या वाट्याची भाजी करून दाखवणार आहे। ती पण कोणतेही वाटे न टाकता एकदम रस्सेदार भाजी करून दाखवणार आहे। एकदम मस्त रेसिपी आहे। पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या रेसिपीच्या वेळेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि घंटी वाजवा। तर आता आपण आजच्या रेसिपीकडे वळूया। आता सगळ्यात पहिल्या तुम्हाला साहित्य सांगते बघा। हे हिरवे वाटाणे घेतले आहेत, हे रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी बघा असे घेतले आहेत हे करून। आणि हे एक बटाटा घेतलाय, साली काढून घेतलंय। तुम्हाला साली नाही काढायचे असतील तर नाही काढल्या तरी पण चालेल, असं धुवून चांगलं कापून घेतलंय। ह्या ताटातलं बघा काय काय साहित्य घेतलंय। हे असे तीन कांदे घ्यायचे, एकदम बारीक कापून घ्यायचे बघा, असे एकदम बारीक, असं भाजी मिळून येत नाही ना चांगली, म्हणून एकदम बारीक कापून घ्यायचे। हे असं एक टोमॅटो घेतलंय, छोटं टोमॅटो घेतलं कापून घ्यायचं बघा। ही कोथिंबीर आणि ही लसूण, लसूण जर जास्त घ्यायची कारण कसं आपल्याला नंतर पेस्ट पण करायची आहे, दाखवते नंतर। आणि हे ओलं खोबरं घेतलंय, ही गरम मसाला एक चमचा, अर्धा चमचा अशी हळद, 2 चमचे असा लाल मसाला, आपला घरगुती लाल मसाला, हे पाणी, मीठ आणि तेल। सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचंय बघा, हे ओलं खोबरं आहे ना ह्याच्यातलं अर्धं घ्यायचं आणि अर्धं ठेवायचं, अर्धा नंतर भाजीत आपल्याला फोडणीत टाकताना, आणि अर्धा ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघा। हे अर्धा मी बघा काढून घेते, तुम्ही पण असंच करा, म्हणून वाटण न टाकता मस्त अशी रस्सेदार भाजी होते वाटण्याची। हे खोबरं टाकलं, हे बघा ह्यातली लसूण आहे ना, ही अर्धी लसूण घ्यायची, अर्ध्यासारखं जरा जास्त घ्यायची, फोडणीला जास्त लागत नाही ना बघा। एवढी अशी घेतली ही लसूण सर्व, आणि हे बघा ह्यातली अर्धी कोथिंबीर, अशी कोथिंबीर। आणि आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघा, ओलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। दर असं बघा एवढं पाणी टाकून ना हे फिरवून घेते आणि दाखवते तुम्हाला। हे बघा ती पेस्ट करून घेतली बघा, अशी एकदम पण एकदम पेस्ट नाही करायची, एकदम बारीक अशी जराशी ठेवायची असं खोबरं, खोबरं चांगली लागते नंतर चवीला। हे बघा इथे कुकर ठेवला, आपण हे कुकरमध्ये करणार आहोत, कशी 1-2 शिट्ट्या काढला की होते ना मस्त भाजी, टोपात कसा जास्त वेळ लागतो ना, म्हणून कुकर ठेवलाय तापर। आता आपण ह्याच्यात बघा तेल टाकू, तेल जर तापवून घेते, तेल बघा तापलंय। ही लसूण घेतलीय सोलून बघा, हे बघा लसूण सोलून ही टाकायची, जर अशी लाल करून घ्यायची जास्त नाही। आता बघा लसूण जरा लाल झाली आहे, आता आपण ह्याचा कांदा टाकू सर्व, पहिला असा सगळा कांदा टाकायचा, जरासा गॅस फास्ट करते आता आणि ढवळून घेते बघा। कांदा फक्त आपल्याला जर असं नरम करून घ्यायचा आहे, अगदी पण नाही। आता बघा आपला कांदा जरा नरम झालाय, आता आपण ह्याच्यात टोमॅटो टाकायचं, टोमॅटो नरम नाही करायचं, जरा असं फक्त फिरवून घ्यायचं। अर्धा मिनिट असं, आता बघा टोमॅटो जर असं हे झाले फिरवून घेतलं, आता आपण ह्याच्यात मसाले टाकायचे बघा। हा पहिला गरम मसाला, नंतर लाल मसाला आणि आता हळद, आणि आत्ताच लगेच आपल्याला खोबरं टाकायचंय बघा। हे आपण अर्धं जे ठेवलेलं ना ते टाकायचं, तुम्ही करून बघा वेगळं खोबरं टाकून अर्धं पेस्टला आणि अर्धं असं, आणि हे बघा असं ढवळून घ्यायचं। तुम्ही अशी अशी करून बघा, कारण कसं तुम्ही करत असाल भाजी, पण कसं वाटाणे नुसते असे वाटाणे वाटाणे राहतात ना भाजी, असा रस्सा होत नाही, म्हणून चांगली रस्सेदार अशी करून बघा पेस्ट लावून। हे बघा असं ढवळून झालंय, आता आपण ह्याच्यात पेस्ट टाकायची आहे, ही जी आपण केलेली ती। हे नंतर पाणी टाकून धुवून घेते मी, आत्ता असंच फिरवून घेते।
आणि कसं हीच आपली ही ग्रेव्ही मस्त केलात ना नीट तर भाजी पण मस्त लागते. साधी हिरव्या वाटाण्याची आपली भाजी एकदम भारी होते. हे ढवळून झालंय. आता आपण याच्यात बघा हे हिरवे वाटाणे मी धुवून घेतले आणि हे बटाटे सगळी टाकायची आणि आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं. तुमच्याकडे मटार असतील तर मटारची पण भाजी अशीच करा, मस्त रसेदार होते. फक्त जरा तर टोमॅटो जास्त टाकायचं, मस्त लागतं. सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता आपल्याला ह्याच्या पाणी टाकायचंय बघा, शिजण्यापुरतं. अगदी जास्त नाही टाकायचं, अंगाबरोबर टाकायचं. म्हणजे बघा असं एवढं एक दोन चिट्ट्या गाडीपर्यंत जेवढं होईल ना पाणी तेवढं असं पाणी टाकायचं बघा. आणि एकदम शेवटला चवीपुरता मीठ, कोथिंबीर आपण नंतर भरून टाकू, नंतर कशी छान लागते ना म्हणून. असं व्यवस्थित चवीन टाका मीठ. आता बघा आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पण कसं माहितीये, एखादं दोनाच्या तीन शिट्ट्या झालना की भाजी खूप अशी शिजते आणि मग चव लागत नाही. म्हणून सांगते तुमचे जेवढे वाटाणे शिजत असतील ना, मी तुम्हाला जेवढा अंदाज असेल किंवा दोन शिट्ट्यां शिजतात तर ते शिजवून घ्या. हे आता वाटाण्याला मी दोन शिट्ट्या हे करते, झाकण लावलंय बघा. आणि दोन शिट्ट्या झाल्या ना की लगेच झाकण काढायचं, म्हणजे वाफ काढून लगेच झाकण काढून भाजी बघायची, नंतर खूप शिजते भाजी. अशी जास्त शिजवू नका भाजी, चांगले व्यवस्थित शिट्ट्या काढून घ्या, नंतर दाखवते तुम्हाला. मग बघा दोन शिट्ट्या झाल्यात, सगळी वाफ ही केली आहे आणि ह्या भाजीचा सुगंध ना ही शिट्ट्या होते ना तेव्हाच येतो मस्त असा. तुम्ही करून बघा. बघा झाकण काढलंय. वाटाणे पण शिजले आहेत. आणि आता आपल्याला ही बघा ही कोथिंबीर अशी टाकायची, नंतर टाकायची हा, म्हणजे मी आता टाकते ना तेव्हा टाका तुम्ही. पण हे झाली आहे, झाकण लावून ठेवते आणि तुम्हाला जेवायला वाढते. तुम्हाला जेवायला वाढते बघा, हे मातीच्या भांड्यात वाढते तुम्हाला ताटात. आणि हे दोन वाट्या आहेत, भात वाढलाय. आता ही भाजी परत झाकण लावून ठेवलेलं कुकरचं बघा, तशी मस्त दिसते भाजी झाली आहे. पण मस्त आहे, सुगंध पण एकदम भारी सुटलाय. शिजलेत बटाटे पण बघा, शिजलेत चांगली दाखवते. वाटाणे पण शिजलेत. तुमच्या वाटाण्यावर म्हणजे तुम्हाला अंदाज असेल ना किती म्हणजे हिट्ट्यावर शिजतात, तशा तुम्ही शिजवून घ्या. फक्त जास्त नका शिजव, मग चव नाही लागणार. आता वाढते जेवायला बघा. बघा कशी मस्त झाली आहे भाजी. आणि बघा ही डाळ, म्हणजे भाजी बरोबर ही डाळ, तुम्हाला ही डाळ बघा मी करून दाखवलेली आहे, गोडी डाळ, पिवळी डाळ. त्याची लिंक देते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही करून बघा. अशी मस्त घट्ट घट्ट डाळ या भाजी बरोबर मस्त लागते. ती आता वाढते ह्याच्यात. तयार आहे आपली बघा हिरव्या वाटाण्याची भाजी. मी भात कमी वाढलाय, तुम्ही चपाती बरोबर पण खा, भाजी जास्त आहे ना. भात चपाती बरोबर पण खाऊ शकता, बाजूला लोणचं घ्यायचं. मस्त ताट तयार आहे बघा. आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याची भाजी करून दाखवली एकदम रसेदार. तुम्ही अशी जशी घरी करून बघा, या डाळी बरोबर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदम साधं सोपं जेवण पण मस्त लागतं, तुम्ही करून बघा असं जास्त. आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि घंटी वाजवा. थँक्यू.